that I'm gonna be found, is that yes? ठाकरेंकडनं टीका चालू आहे किंवा संजय राऊतांकडनं टीका चालू आहे, काय कशा पद्धतीने ज्या पद्धतीने तीन टप्पर असलेल्या या संजय राऊतला फार तुम्ही महत्त्व देऊ नका, मी हे तुम्हाला सांगेन. आज तो महिलांच्या मंगळसूत्रावर बोललाय. कोण आहे हा संजय राऊत? हा संजय राऊत तो आहे ज्याने मराठी मराठी म्हणून मराठी माणसाच्या घरांच्याबद्दल जो भ्रष्टाचार केला, घोटाळा केला, त्या मराठी बायकांना त्यांची मंगळसूत्र गहाण ठेवायची वेळ याने आणली. आणि त्याच्यामुळे असा काँग्रेसच्या फडावर तुणतुणं घेऊन नाचणाऱ्या नाचाला फार सिरियस घेण्याची गरज नाही असं मला स्वतःला वाटतंय. नाही, उद्धव ठाकरेंना मोदी सरकार या शब्दाची ॲलर्जी आहे. ते म्हणतात मोदी सरकार म्हणायचं नाही, पण उद्धव ठाकरेंनाही मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्हाला ज्या मोदी सरकार या नावाची ॲलर्जी आहे, त्या शब्दावरती देशाच्या 140 कोटी जनतेची फुल मर्जी आहे. त्यामुळे पुन्हा तुम्हाला ऐकावं लागणार, अप की बार 400 बार आणि फिर एक बार मोदी सरकार, हे उद्धव ठाकरेंना मला सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आमचे नेते देवेंद्रजी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी प्रण केला आहे की 48 मधल्या 45 जागा आम्ही मोदीजींकडे देणार. भारतीय जनता पार्टी असू द्या, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या, RPI आठवले गट, RPI कवाडे गट, आमचे सगळे मित्रपक्ष एकूण एक कार्यकर्ता काम करतोय. सुनेत्रा पवार, विचारायचं काही त्याच्यामध्ये प्रश्नच नाही आहे. गावागावात जाऊन विचारा. आणि हे सांगते तुम्हाला मी, आता जे सगळे कोंडाळे दिसत आहेत तुम्हाला, जे घरातून बाहेर आलेले आहेत प्रचाराला, ते पुढच्या आठवड्यामध्ये सगळे परदेशात असणार आहे. आणि पुन्हा एकदा गल्लीचं काही काम लागलं, पाण्याचं काम, वॉटर मीटर, गटर, शेतीचं काम, का अजितदादाच तिथं उभं राहणार आहे हे बारामतीकरांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे बारामतीमध्ये विजय जर कोणाचा होणार तर तो पवार साहेबांच्या सुनेचा विजय यावेळेला होणार आहे. तर या होत्या चित्रातही वाघ. महाराष्ट्रात 45 पार होणार आणि बारामतीत पवारांच्या सुनेचा विजय होणार, हीच त्यांनी खात्री व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रातल्या 45 जागांवर भाजप आणि महायुती विजय होईल असा त्यांना विश्वास आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, EBP माझा. उघडा डोळे, बघा नीट.